नमस्कार मित्रांनो, एंड हॅलो एंड वेलकम टू माय चैनल आरजी ट्रैवल एंड फूड। आता मित्रांनो, मी उभा आहे विक्रोळीचं फेमस असं सूर्यनगर, जे विक्रोळी वेस्टला येतं ते आपण सूर्यनगर आज पाहणार आहोत, पूर्ण सूर्यनगर। आणि सोबत आहे आपल्या इकडची राहणारी टीम, तर आतमध्ये सूर्यनगरमध्ये काय काय आहे ते आपण आज पाहून घेऊया। फेमस असं हे विक्रोळीचं सूर्यनगर, विक्रोळी स्टेशनपासून हे जर तुम्ही वेस्टला उतरला तर एक साधारणतः 10 ते 15 मिनटात बाय वॉक आहे। आणि ॲक्च्युली तसं पडतं हे विक्रोळी आणि कांजूरमार्गच्या मधलं, तुम्ही कांजूरमार्गवरून सुद्धा येऊ शकता आणि गांधीनगर सिग्नलच्या अगदी शेजारी आहे। आणि विक्रोळीवरून तर ते जवळपास, याला नॉर्मली विक्रोळीचं सूर्यनगर असं म्हटलं जातं। तर आज आपण पाहून घेऊया विक्रोळीचं सूर्यनगर। या तुम्ही माझ्याबरोबर। हे समोर जे दिसतं आहे हे सगळं विक्रोळीचं सूर्यनगर आहे। पूर्ण जी वस्ती दिसते अगदी डोंगर कड्यापर्यंत, ती सगळी जी बैठी घरं दिसत आहेत, हे टोटल जे आहे हे आहे सूर्यनगर विक्रोळीचं। आणि हे आपले बंधू आपले मित्र काय उभे आहेत, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो। येतोय काय प्रशांत? प्रशांत नाही येत आहे। तर हा आहे, नाव सांगा। निखिल गजरे। हा निखिल गजरे, विष्णू खराटे सूर्यनगर सामाजिक एकात्मता नवचंद सभा मंडळ अध्यक्ष। सुमित खामकर सूर्यनगर सामाजिक। तुकाराम भिलारे सूर्यनगर सामाजिक एकात्मता नवजीवन सेवा मंडळाचा। व्हेरी गुड, व्हेरी गुड। मनोज शर्मा नवजीवन सामाजिक एकात्मता। सुशील खरात सूर्यनगर सामाजिक एकात्मता। भगत पोकरकर सूर्यनगर सामाजिक एकात्मता। हे कोण आहेत? रिक्षावाले। अच्छा, हे रिक्षावाले। तर हे आपले काही बंधू जे सूर्यनगरचे स्थानिक आहेत आणि आपले मित्रमंडळ आहेत, तर आज त्यांची इंट्रोड्युशन मी तुम्हाला करून दिली। आणि ते मलाच दाखवणार आहे की या सूर्यनगरमध्ये एक्झॅक्टली काय काय आहे, कारण विक्रोळीचं सूर्यनगर हे फेमस सूर्यनगर आहे, मोठं नगर आहे। तर आपण थोड्या वेळात आतमध्ये जाऊन पाहूया विक्रोळीचं सूर्यनगरमध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय होतं, काय काय प्रोग्राम्स होतात, ते आपण आतमध्ये जाऊन त्यांच्या सहितच पाहूया। चला, तर हे छोटंसं इंट्रोडक्शन आपल्याला करून देतील मंडळाचे जे काय कार्यकर्ते आहेत, त्यांचं कुठचं मंडळ आहे, त्यांचे काय सांस्कृतिक प्रोग्राम इथे ती लोकं साजरे करतात, तर ते स्वतःच्याच तोंडाने सांगतील त्यांचे हे कार्यकर्ते। बोला। नमस्कार, आम्ही सूर्यनगर सामाजिक एकात्मताबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की सूर्यनगर सामाजिक एकात्मता आपण विभागातील अनेक मंडळांना एकत्र करून आणि विविध राजकीय पक्षातील लोकांना एकत्र करून एक संस्था बनवली होती। हे करण्यामागचं एक उद्दिष्ट होतं की नेहमी नेहमी आपण वेगवेगळे प्रोग्राम्स करतो किंवा एक प्रोग्राम अनेकदा होतात, पण लोकांमध्ये एकात्मतेचे भाव येत नाही आहे। पण ह्या कार्यक्रमामुळे कसं झालं की विभागातील अनेक पक्षातील लोक अनेक मंडळातील लोक एकत्र आल्यामुळे आपल्यामध्ये सामाजिक जो विकास आहे तो जोराने व्हायला लागला। त्यानंतर फॉर एक्झाम्पल एखाद्या मंडळाला रक्तदान शिबिर करायचं आहे, तर त्या मंडळाला बाकीची जी आमची 15 मंडळं आहेत ती सपोर्ट करतात। त्यामुळे त्या मंडळात भले किती कमी असेल तर ते मोठा भव्य प्रोग्राम दिसून येतो। असंच आम्ही सगळे कुठल्याही मंडळाचा प्रोग्राम असू बाकी मंडळाचे लोक एकत्र जातात, म्हणजे सामाजिक कार्य तुम्ही करताय, एकत्र करतात लोकांच्या हितासाठी। चांगली गोष्ट आहे, ऍक्च्युली करायला पण पाहिजे सामाजिक कार्य। बरोबर। आणि दुसरं एक असं असतं की एरियामध्ये कुठले सामाजिक प्रॉब्लेम्स असतील तर मग एखादा पक्ष पहिले करायचा, आता कसं सगळे पक्षातले लोक एकत्र येऊन करतात। बरोबर। त्यामुळे काम जोराने होतं, फटाफट होतं आणि सक्सेस होतं। म्हणजे संघटना तुम्ही अगदी सगळ्या पक्षांबरोबर बांधून ठेवा, सगळे पक्ष आपले एकत्र आहेत, पूर्ण टीम मध्ये आमच्या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, सगळ्या पक्षाचे जाती धर्माचे, म्हणजे ओव्हरऑल तुमचा टीमवर्क मजबूत आहे, संघटना तुमची मजबूत आहे, जे सामाजिक कार्यासाठी तुम्ही वापरता अगदी तो लोकांच्या गरजेपासून जे काही इमर्जन्सी असेल त्यात तुम्ही तुमचं संघटना तुमचं जे मंडळ आहे ते हेल्प करते। तर व्हेरी गुड। असं हे फार सामाजिक कार्यकर्ते सामाजिक मंडळचे कार्यकर्ते अगदी धडाडीचे, ते सगळ्यांना सगळ्यात तोरपरी मदत करतात। तर आपल्याला ते आज दाखवणार आहेत इकडचं सूर्यनगर आणि त्यातल्या काय काय गोष्टी आहेत त्या आपण पाहून घेऊया आपल्या यूट्यूब चॅनलला। आपला मित्र निखिल जो आहे तो निखिल आपल्याला सांगेल थोडंफार माहिती या पोलीस स्टेशनचं कसं काम चालतं, काय काय आहे ते। बोल निखिल। सध्या आपण सूर्यनगरच्या पोलीस स्टेशनच्या जवळ उभा आहोत आणि तुम्ही बघताय की गेल्या कित्येक वर्षापासून हे पोलीस स्टेशन इकडेच आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सूर्यनगर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, भोपळे साहेब असतील, इंगळे साहेब असतील, विविध अधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी जे सूर्यनगरला सहकार्य केलं आणि त्यामुळे जो करोना आपला इकडचा थांबला गेला त्यामध्ये पारसाईट पोलीस स्टेशनचा खूप मोठा हात आहे। आणि सामाजिक क्षेत्र असू दे, रक्तदान असू दे, अशा विविध क्षेत्रामध्ये या पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला वेळोवेळी सहकारी करून आमचं जे कार्यक्रमात आम्हाला प्रोत्साहन देतात त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत। थँक्यू, थँक्यू निखिल, चांगली माहिती दिल्याबद्दल माझ्या चॅनलला। तर आणखी थोडे जाऊया आणि पाहूया काय काय आहे ते। आता आपण एक छानपैकी यांचं टेकडीवर शिवमंदिर आहे ते आपण मंदिर पाहूया। तर आपण चाललो आहोत त्या मंदिराच्या दिशेने, तुम्ही बघू शकता या सूर्यनगरच्या
ज्या काही छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, छोटे छोटे रस्ते आहेत, आणि हे आपले संघटन जे मित्रमंडळी आहेत ते मला घेऊन जात आहेत ते शिवमंदिर दाखवायला. ह्या छोट्या छोट्या ज्या गल्ल्या तुम्हाला दिसत आहेत सूर्यनगरच्या, इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. आणि ते म्हणतात की इथे छानसं असं शिवमंदिर आहे आणि महाशिवरात्रीला इथे मोठा प्रोग्राम असतो, मोठं फंक्शन असते, ते आपण शिवमंदिर पाहूया सूर्यनगरचं. तर हे बघा, ह्या ज्या चाळी दिसत आहेत तुम्हाला सूर्यनगरच्या, अगदी छोट्या छोट्या नॅरो चाळी आहेत या सूर्यनगरच्या. हा एकंदरीत जो दिसतोय बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता, सराउंड एरिया आहे या सूर्यनगरचा. आणि ह्या छोट्या छोट्या गल्ल्यामधून आपल्याला वर जायचं आहे. उदयनगरचा एक भाग आहे आणि हे जे समोर दिसतं आहे मोकळं रान, ही जी झाडं दिसत आहेत, हा उदयनगरचा एक भाग आहे, एक पार्ट आहे या सूर्यनगरमध्ये. तसंच आपल्याला थोडं अजून वरवर जाऊया आपण. तर बघा केवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या, त्या ती खेळणारी मुलं. आणि हे एक मस्तपैकी छान वडाचं झाड आहे ना हे? वडाचं झाड आहे. अच्छा, बघा सुंदरसा परिसर आणि छोटंसं जुनंसं वडाचं झाड, अगदी मोकळं रान. काही वयस्कर मंडळीसुद्धा तिथे झाडाखाली बसून आराम करतायत, रिलॅक्स करतायत, असं हे मोकळं मैदान. आणि वरती थोडंफार जंगलसारखा एरिया आहे, छानपैकी झाडी आहे. हे जे वर दिसतंय तुम्हाला बघा, ते लाल कलरचं ते आहे मंदिर. त्या मंदिरालाच आपल्याला जायचं आहे वरती, पण हा रस्ता तुम्ही पाहू शकता केवढी नॅरो गल्ली आहे. आणि या नॅरो गल्लीतूनच आपल्याला वरती मंदिराजवळ जायचं आहे. थोडंसं चढण आहे. आणि ही जे मंडळी आहेत, आपले दोस्त आहेत, मला खरोखरच हेल्प करतायत मोलाचं माझ्या ब्लॉगसाठी. अगदी दाटीवाटीची वस्ती आहे आणि त्यातही छोटी छोटी दुकानंसुद्धा आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, अगदी पार टेकडीपर्यंत ही घरं गेली आहेत सूर्यनगरची. वरती पूर्ण जंगल आहे. ती थोडीशी चढण आहे, चढणीने आपण वर चाललो आहोत मंदिराजवळ. अगदी अगदी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. तर आपण आता जवळजवळ पोचलोच आहोत त्या मंदिराजवळ. तुम्ही पाहू शकता अगदी गावच्यासारखं हे मंदिर आहे टेकडीवर. आणि तुम्ही फील कराल की अगदी गावाला जशी जुनी प्राचीन मंदिरं असतात तसाच साधारणसा हा एरिया आहे. आजूबाजूचं वातावरण तसंच आहे. बघा तुम्ही अगदी गावाला आपल्या ही जी देवळं असतात. आणि हा जवळजवळ आपण देवळाजवळ पोचलोच आहोत. हा पाठीमागे जो दिसतो आहे तो आपला खाली मेन रस्ता ना LBSचा. ओके चालेल. हा बघा जो दिसतोय सराउंड, अगदी नयन रम्य सुंदर अप्रतिम देखावा दिसतोय या टेकडीवरून अगदी मंदिराच्या बाजूने. आणि हे दिसतंय ही झाडी लावली हिरव्या कलरची, ते आहे मंदिर. त्या मंदिरात आपण चाललो आहोत. आणि हा रस्ता आहे. आणि बघा केवढं सुंदर मस्त सराउंड आहे. सगळ्या पैठ्या चाळी सूर्यनगरच्या
दिसायलाही फार सुंदर दिसतंय, ते कॅमेरात तर एकदम सुंदर दिसतंय. आणि जवळजवळ त्या मंदिरात आपण आलोच आहोत. हे जे दिसतंय ते वरती मंदिर आहे, त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. या मित्रांनो, तर हे आहे मंदिर. तर हे मला एक्सप्लेन करतील एक्झॅक्टली काय आहे ते. बोला. हे शिवमंदिर आहे. इथे गेले 45 ते 50 वर्षापासून महाशिवरात्रीला मोठी पूजा असते. 45 ते 50 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. आणि विभागातील जेवढे पण भाविक आहेत ते भाविक महाशिवरात्रीला इकडे दर्शनासाठी येत असतात. आणि दुसऱ्या दिवशी मोठा भंडारा असतो, जो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी विभागातील संपूर्ण जनता त्या महाप्रसादाचा लाभ घेत असते. आपण बघू शकता की खाली ही जी झोपडपट्टी आहे, जसा मुंबईचा विकास होत गेला, विक्रोळीमध्ये डेव्हलपमेंट होत गेले, त्यानुसार इकडे मोठ्या संख्येने कामगार वर्ग वळाला आणि मुंबईचं उपनगरमध्ये लोकांनी इकडे येऊन वस्त्या आपल्या वसवल्या. ह्या वस्त्या तुम्ही बघताय, अराऊंड हे 10 ते 12 वस्त्या आहेत. एकदम लांब झोपडपट्टीचा पट्टा आहे आणि इथे कमीत कमी 30 ते 36 लोकं इथे राहत असतात. आणि ह्या झोपडपट्ट्यातून जसे जसे डेव्हलपमेंट होत गेली तसं समज इकडे पाण्याची सुविधा वगैरे होत गेली, रस्ते वगैरे कच्चे होते, त्याच्यानंतर मग डेव्हलपमेंट झाली आणि इकडे बहुसंख्य कामगार वर्ग आहे. आणि स्लम एरिया म्हटला तर कोणाचे 10x10 रूम आहे, कोणाचे 10x15 रूम आहे. एवढ्या लहान झोपडपट्टीमध्ये पण एवढ्या लहान खोल्यामध्ये देखील इकडे खूप सारे चांगले विद्यार्थी घडले आहेत. विद्यार्थ्यांनी इथे आमच्या 2 शाळा आहेत, एक संदेश विद्यालय ज्ञानप्रसार शिक्षण संस्था आणि अमृतवेल संस्था, ही धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या नावाने ओळखली जाते. या 2 मराठी मीडियमच्या शाळा आहेत. या 2 मराठी मीडियमच्या शाळेमधून अनेक विद्यार्थी घडले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले. आज त्यांनी स्वतःच्या पायावर हिमतीवर उभे राहून थोडंफार आपल्या आयुष्यामधलं कॉन्ट्रिब्युशन हे समाजसेवेसाठी, आमच्यामधलीच काही लोकं आहेत त्याच्यामध्ये, ती लोकं समाजासाठी यांना कॉन्ट्रिब्युशन करत असतात. या 10x10 रूममध्ये कमीत कमी एका कुटुंबातील 5 ते 6 लोकं राहतात. आणि एवढ्या साध्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं आयुष्य जगवले, चांगले शिक्षण घेत आहेत. या सूर्यनगरमधून आशिष प्रावीट ट्युटोरियल्स म्हणून क्लास आहेत, त्यांचे संचालक सन्माननीय आशिष सर हे देखील आमच्या सूर्यनगर सामाजिक एकात्मता टीमचे सभासद आहेत. तेही दरवेळी या सामाजिक कार्यामध्ये आम्हाला मदत करत असतात. त्यांच्या क्लासेसने या 12वीच्या आणि 10वीच्या रिझल्टमध्ये जे रिझल्ट लागला त्यामध्ये 90%हून जास्त यश संपादन केलेले त्यांचे विद्यार्थी आहेत, ते सूर्यनगरमधून घडले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारे हा सूर्यनगर विभाग हा एकवटला आहे आणि त्याची एक वेगळी खासियत आहे, स्वतःची त्याची एक ओळख आहे. दादा, माझ्या मित्राने बऱ्यापैकी, मला वाटते बऱ्यापैकी छान माहिती दिली आहे. इथे जे काय गोष्टी घडतात, कोणकोण इथे राहतं, कशाप्रकारे राहतं आणि कोणकोण इथून घडून गेलं आहे, घडत आहे ते, म्हणजे इथलं एज्युकेशनसुद्धा एकदम, जे जे बैठ्या चाळी असल्या, बैठ्या शेड्स असल्या, तरी इथे एज्युकेशन, सामाजिक कार्य, इथली जी मुलं आहेत ती अगदी अभ्यासातसुद्धा तेवढीच हुशार आहे, असं हे फेमस सूर्यनगर. म्हणून मी म्हटलं की आज आपल्याला स्पेशल सूर्यनगरचा ब्लॉग बनवायचा आहे आणि त्यासाठी माझ्या ह्या मित्रांची, ह्या संघटनेची मला मौलाची साथ मिळते, एक माहिती मिळते, तर त्याबद्दल पुन्हा त्यांना थँक्यू बोलतो. तर आपण पाठीमागे बघूया जे इथलं फेमस मंदिर आहे, शिव मंदिर, जिथे जत्रा असते. आणि ही जत्रा किती दिवस असते? ही जत्रा कमीत कमी 2 ते 3 दिवस असते. 2 ते 3 दिवस असते कंटिन्यू, महाशिवरात्री. महाशिवरात्री, ओके. आणि प्लस भंडारा वगैरे इथे पण असतो. भंडारा असतो. आणि मग त्याचं जे एखाद्याने हा सांभाळ आहे मॅनेजमेंटचा, तो कोण करतो? तुम्हीच करतो? इकडे स्थानिक लोक आहेत, त्यांचं एक मंडळ आहे, स्थानिक लोक करतात. वेगवेगळे लोक, संस्था सूर्यनगर त्यांना फंडिंग करतात आणि त्यानुसार ती लोक चांगल्या प्रकारे हे मॅनेज करतात. सगळ्या भाविकांना दर्शनाचा लाभ चांगल्या प्रकारे मिळतो. छान छान. चला तर आपण थोडं मंदिर पाहूया आतमध्ये. आपण चाललो आहोत आता शिव मंदिरात आतमध्ये वरती. तर आपण चाललो आहोत आता शिव मंदिराच्या आतमध्ये, पाहूया शिव मंदिर काय आहे ते. आणि आपली मित्रमंडळी सुद्धा आहेत. तर हे आहे शिव मंदिर, छोटस छानस असं मंदिर आहे. आणि नंदींची इथे सूर्यनगरच्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे.
आणि हे म्हणतात की सूर्यनगर भाविकांचं जे श्रद्धास्थान हे महाशिव रात्री इथे मोठी जत्रा असते असं हे शंकराचं स्थान नंदी आहे आणि आतमध्ये जे आहेत ही शिव पार्वतीची स्टॅच्यू सुद्धा आहे बघा आणि शंकराची पिंडी सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता शिव मंदिर दाखव ही आहे शंकराची पिंडी लाईट लावून तर हे दिसतंय शंकराची पिंडी आहे तुम्ही पाहू शकता आणि वरती शंकर पार्वतीची स्टॅच्यू आहे मूर्ती आहे बघा तुम्ही बघू शकता शंकर पार्वतीची मूर्ती सुद्धा आहे असं हे छानपैकी या सूर्यनगरचं महादेवाचं स्थान आहे शंकराचं स्थान आहे आणि दोन तीन दिवस इथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते भंडारा असतो बरेचसे भाविक ह्या विभागातून आजूबाजूच्या विभागातून इथे येत असतात असं हे सुंदर शंकर महादेवाचं आणि पार्वतीचं मंदिर छान चाललो आहोत वाळूळ मंदिर ह्या सूर्यनगरमध्ये तर त्याच्याकडे जाणं हा रस्ता तुम्ही बघू शकता अशाच छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ह्या गल्ल्यातूनच आपल्याला वरती जायचं आहे आणि अगदी आपण आता फार टेकडीवर पोचलो आहोत सूर्यनगरच्या आणि असंच एक फेमस वाळूळ मंदिर आता तिथे आपण पोचतो आहोत वाळूळ मंदिर आहे तर हे आहे आता आपलं वाळूळ मंदिर जिथे आपण पोचलो आहोत बघा छान असं मंदिर ते आहे वाळूळ मंदिर पाहू शकता श्री शंकर वाळूळ मंदिर आपण आतमध्ये जाऊया इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे गाभाऱ्यामध्ये ही आहे छोटीशी नंदींची मूर्ती वाळूळ मंदिरामधली हा अच्छा म्हणजे आणखी आतमध्ये आहे का आणि हा आपला गाभाऱ्यातला भाग आहे बघा इथे शिवाजी महाराज आहेत दत्तांचं मूर्ती आहे अगदी इथूनही थोडंसं आतमध्ये आपल्याला जावं लागेल तर या तुम्ही माझ्यावर आतमध्ये ते असं वाकून आपल्याला जायचं आहे हां तर हे आहे वाळूळ मंदिरातला हा भाग यालाच वाळूळ मंदिर असं म्हटलं जातं तुम्ही बघा हे दिसतंय छान असं हे जे दिसतंय हे आहे वाळूळ मंदिर किती वर्ष जुनं आहे खूप वर्ष म्हणजे प्राचीन म्हटलं तरी चालेल काय तसं हे सूर्यनगरमधलं प्राचीन वाळूळ मंदिर आणि आपण अगदी आहोत आतल्या भागामध्ये आणि हे बघा शंकराची पिंडीवर नाग फणासुद्धा आहे सुंदर असं हे मंदिर ही आहे शंकराची पिंडी वाळूळ मंदिरामध्ये आतमध्येच आणि हे शेषनागांचं वरती छानपैकी तर हा जो आहे ह्या छोट्या रस्त्यामधून आपल्याला आतमध्ये जाऊन मग यावं लागतं तर असं वाकून तुम्हाला जावं लागतं इथे हे मला वाटते नवनाथांचं आहे जाऊ शकतो तर हे बघा तुम्ही नवनाथ यांचंच मंदिर आहे का हे राहुल बाबा यांचं एक आसन आहे वरती तर वरती आपण जाऊया थोडस अच्छा पण आपण पाहून घेऊया इथून आपल्याला वरती जायचं आहे इथून आता आपल्याला जायचं आतमध्ये
त्यांचं आसन आहे इथे, ते इथे बसायचे, ते त्या जागेत आपण आलो आहोत। तर हे तुम्ही पाहू शकता, हे त्यांचं आसन। भालचंद्र महाराज, अच्छा हाँ, ये कणकवलीला जो मोठा मठ आहे ते आता हे तुम्ही बघू शकता, समोर जे बसले बाबा, हे कणकवलीचे भालचंद्र महाराज, त्यांचा मोठा मठ कणकवलीमध्ये आहे, जिथे मी पण 2-3 वेळा जाऊन आलो आहे, कारण माझं गावच तिथे असल्यामुळे माझं जाणं येणं असतेच तिथे। असं छान आहे मंदिर, चांगलं इथे देवस्थान आहे। हा ना, मावशीने आपल्याला छान माहिती दिली इथली, त्याबद्दल थँक्यू, आभारी आहे तुमचा। जाऊया आपण असंच खाली। ते आहे संदेश विद्यालय, जे विक्रोळीला यांची मोठी ब्रांच आहे आणि इथे सुद्धा आहे, तर याच्याबद्दलची थोडी माहिती आपल्याला हे बंधू देतील। नमस्कार, मी तुकाराम भिलारे, या शाळेचा एक विद्यार्थी। 1980 दशकातली शाळा आहे। सन्माननीय प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी खूप कष्ट करून ह्या शाळा उभी केलेली आहे। तर ह्या शाळेमधून डॉक्टर्स, इंजिनियर्स असे बरेच पदवीधर लोक ह्या शाळेतून विद्यार्थी आलेले आहेत। काही इथं शिकून ह्या शाळेमध्ये शिक्षक झालेले आहेत। ह्या शाळेची उन्नती म्हणजे ज्यावेळी बालवाडी, त्यानंतर 8वी, नंतर 10वी आणि आता इंग्लिश मीडियमपर्यंत पोचलेली आहेत। ह्या शाळेने विष्णू खराटेंसारखे विद्यार्थी दिलेले आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, असा कुठला देश नाही की त्या ठिकाणी सर गेले नसतील। त्यानंतर आपले प्राचार्य नामदेवराव जाधव आहेत, याला आपण ओळखत असाल, ह्या शाळेमध्ये शिकलेले आहेत। 10वीला फर्स्ट नंबरला त्यांचं नाव अजूनही आहे। आणि ही शाळा ज्यावेळी बांधली गेली त्यावेळी एक छोटंसं झोपडं होतं, इथं एक ऑफिस होतं। हळूहळू मुलांना प्रगती करत करत ह्या शाळेनं पैशापेक्षा इथल्या शिक्षणाला महत्त्व त्यावेळी कमी किमतीमध्ये आम्हाला इथे शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे। कुठल्याही अत्याधुनिक सुविधा नाही आहेत, प्रयोगशाळा नव्हती, तरी सुद्धा या शाळेनं भरपूर असा विकास केलेला आहे, चांगले विद्यार्थी घडवले आहेत आणि ही शाळा कधी न विसरणारी आहे। ही शाळा म्हणजे अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यातला। कारण तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण जिथे बालवाडी तिथे गेली आणि हे त्याचे ताजे उदाहरण आहेत, जे सॉफ्टवेअर इंजिनियर या शाळेतून झाले आहेत। प्लस आपले जे नामदेवराव जाधव, जे फेमस, त्यांचा पण यूट्यूब मोठा चॅनल आहे, ते सुद्धा या शाळेतच शिकून मोठे झाले आहेत। तर अशी ही संदेश विद्यालय, छान सूर्यनगरमधली एक शाळा। तर अजून थोडं आपण पुढे जाऊया आणि पाहूया काय काय सूर्यनगरमध्ये आहे ते। आणि हे सगळ्यात जुनं मंदिर आहे, जिथे वारकरी संप्रदायाचे भरपूर मोठे कार्यक्रम होत असतात, म्हणजे हरिपाठ झालं, कीर्तन झालं, भजन झालं, हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जे वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम इथे होत असतो आणि खूप जुनं मंदिर आहे म्हणजे काल्याच्या कीर्तनापासून अखंड हरिनाम सप्ताह या ह्याच्यामध्ये होतो संपूर्ण, आणि दिंडी निघते संपूर्ण सूर्यनगरमध्ये। एक धार्मिक पद्धतीने इथं हा सूर्यनगरमध्ये हा जोपासले जाणारे एक मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे। हा जागाही मोठी आहे। हो, मग थोडस सध्या आपण शिवाजी चौक या सूर्यनगरच्या एका विभागामध्ये आपण आता सध्या जात आहोत। या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, शिवाजी चौकामध्ये साईबाबांचं एक श्रद्धास्थान असं एक मंदिर आहे, त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचं देखील श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे। चला आता तिकडेच जाऊया। चला मित्र आनंद दुकान हे प्रवीण पवार इथले सामाजिक कार्यकर्ते, चंद्रकांत मानकोपडे हे पण इथे स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्य त्यांची ओळख आपल्याला होते। इथे साईबाबाच्या मंदिराविषयी आणि श्रद्धास्थानाविषयी तुम्हाला माहिती देते। या, तर हे बंधू आपल्याला इथली माहिती देते साईबाबांच्या मंदिरातली, तेही आपण पाहूया। सूर्यनगरमधलं साईबाबांचं मंदिर विजा, मला वाटते आपण आता पोचलो साई मंदिराच्या आतमध्ये, हे तुम्ही बघू शकता इथे। तर आपण आता पोचलो साई मंदिरामध्ये आणि पाठीमागे बाजूला बघू शकता हे साई मंदिर आहे, पुढे पण आहे मला वाटते साई मंदिर। तर आपण तिथेच चाललो आहोत आणि मला वाटतं इथे लिहिलं सुद्धा आहे
सुनील राऊत राऊत यांच्या निधीतून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. सुंदर असं साईबाबांचं अगदी प्रतिशिडीसारखं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता. साईबाबांची हे मंदिर आपण साईबाबांचं थोडं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. या आपण चाललो मंदिरामध्ये हे तुम्ही बघू शकता. आपले बंधू सुद्धा आहेत दर्शनासाठी. अगदी प्रतिशिद्धीसारखं हे मंदिर आहे. अगदी साईबाबांची जी स्टॅच्यू आहे मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता. साईबाबांचं आसन जसे प्रतिशिद्धीमध्ये आहे तसंच त्या प्रकारेच ही मूर्ती घडवलेली आहे आणि छान बसरसुद्धा आहे. आणि मला काही माहिती देऊ शकेल साईबाबांची? नाव सांगा. तर हे बघतो आहेत आपल्याला साईबाबांच्या या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देतील. माझं नाव रोहन गावडे. हे मंदिर सन 1999 साली स्थापन झालं आहे. इथे भरपूर जणांनी मेहनत घेतलेली आहे. इथले रहिवाशांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन एवढं मंदिर इथपर्यंत आणलेलं आहे. पहिले ते सर्व हातीचं होतं. त्यानंतर सर्व मार्बलपणे आणण्यापर्यंत सर्वांचा सहभाग आहे आणि सुरणगरी सर्व मंडळाचा सुद्धा सहभाग आहे. आणि मग याची मंदिराची पूजा वगैरे पाठ कोण करतो? नाही पंडित. आणि सकाळी किती वाजता मंदिर उघडतं? सकाळी 7 वाजता. आणि दिवसभर चालू पूजापाठ वगैरे तुम्हीच करता आणि उत्सव वगैरे इथे होतो का? हो सगळे. तो कधी असतो? रामनवमी दिवशी असतो. 3 दिवस. शिर्डीमध्ये उत्सव असतात ना तसेच इथे उत्सव तुम्ही साजरे आणि रामनवमीला तर अगदी स्पेशल तो 3 दिवस. आणि भंडारा वगैरे असतो? हो भंडारा असतो. पहिल्या दिवशी पालखी असते पूर्ण सूर्यनगर मध्ये. ती पूर्ण पूर्ण फिरून जाते. नंतर पारायण वगैरे असतं. इथेच पारायण असतं पूर्ण दिवस. आणि नंतर भंडारा असतो. आणि भजन वगैरे असतं का? हो दर्शनिवारी. दर्शनिवारी भजन आणि उमारी. कल्पना आहे की आपल्या कोकणामध्ये भजन मधला एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जिथे देऊळ तिथे भजन हा कोकण लोकांचा गणित आहे. आणि ते सर्व कोकणीत आहेत मोस्टली. अच्छा. मोस्टली कोकणी. त्याच्यामुळे मी विचारतो फक्त भजनी मंडळ आहे जे विभागात सगळ्यात फेमस. अच्छा. स्टोरी चांगला आवाज होता भजनी मंडळांचे. ओके. म्हणून मी विचारतो की भजन होतं की नाही. कोकणी म्हटलं भजन आलंच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर आता आपण चाललो आहोत बुद्ध विहारमध्ये. सूर्यनगरमध्ये बुद्ध विहार असं एक मंदिर आहे तिथे आपण चाललो आहोत. आणि निखिल आणि निखिलचे जे मित्र आहेत ते आपल्याला या बुद्ध विहाराबद्दल माहिती देतील. सध्या आपण शिवाजी चौक येथील वेळवन बुद्ध विहारमध्ये आहोत. सण 1980 दशकातलं हे बुद्ध विहार आहे. खूप श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी आपले मित्र विजय कांबळे या ठिकाणचे अध्यक्ष आहेत. ते आपल्याला इकडची माहिती देतील संपूर्ण. विजू या ना. विजू या. हे बंधू आपल्याला बुद्ध विहारबद्दल छोटीशी माहिती देतील जे सूर्यनगरमध्ये आहे. बोला साहेब. 1980 दशकातलं बुद्ध विहार आहे. तिकडून आमच्या वडिलांच्या काळात त्यांच्या सहकार्यांनी वगैरे सगळं आपल्या जीवाचं स्थान एकत्र करून सगळं इथे ती जागा हे करून बुद्ध विहार निर्माण केलेलं आहे. आणि तेव्हापासून मी बुद्ध विहार समाजाच्या दृष्टिकोनातून देखरेख करत आहे. आणि या बुद्ध विहाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक क्रीडांगण सांस्कृतिक कामं या विभागामध्ये या बुधवाराच्या पटांगणात होत आलेले आहे. आमचं बालपण इथंच लहानाचे मोठे आम्ही जागो खेळत मोठे झालो. फार मोठं मैदान त्यावेळेस आम्हाला वाटायच्या लहानपणी असताना व्यवस्थे बुद्धविहारांनी कमिटीच्या लोकांची स्थानिक लोकांची कमिटी कार्यरत आहे. आणि गेले 40 वर्षापासून हा आमचा रखडलेला प्रकल्प होता. म्हणजे बुद्धविहार एकदम निशुल्क दर्जात पडण्याच्या परिस्थितीमध्ये आला. आणि पावसाळ्यात 2-3 दिवसामध्ये ती ह्याची इमारत कोसळलेली. पण आम्ही जे स्थानिक आमदार चुनभाऊ राऊत यांच्याकडे गेलो आमच्या समाजाच्या लोकांना घेऊन कमिटीच्या लोकांना घेऊन आमच्या वतीने त्यांना आमच्या समस्या मांडल्या. आणि या आमच्या जी इतर जी बुधवारची अवस्था होती त्यावरती त्यांना सगळं आम्ही घटनाक्रम सांगितला. तर त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन बुधवाराला आपल्या आमदार निधीतून बाबासाहेबांची 125वी जयंती सर्व विश्वास जेव्हा साजरी होत होती त्याच दिवशी त्यांनी इथे येऊन भूमिपूजन करून या बुधवारचं काम आपल्या आमदार मंडळातून करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. की आता पूर्ण होत आहे पण काही कोरोनाच्या काळामुळे हे काम स्थगित थांबलेलं आहे. आता आम्ही मागेच गेले. आता त्यांच्याकडे आम्ही गेलतो पण आता त्यांनी आम्हाला पुन्हा अभिशब्द दिला. जे काही काम बाकी आहे
15-20% त्याची मी तुम्हाला पूर्ण करून देतो आणि येणाऱ्या त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यावेळेस आम्ही हे जो लोकार्पण सोहळा आमदार साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत, जेणेकरून ह्याचा उपयोग समाजाच्या चांगल्या कामासाठी होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही याची पुढची वाटचाल सुरू करणार आहोत आमच्या कमिटीच्या माध्यमातून। आणि इथं त्याने पक्षभरात असे काय काय तुम्ही फंक्शन्स प्रोग्राम्स करता इथे, जयंती आंबेडकर जयंती इतना तो कसं आमची जी लोकवस्ती आहे फक्त बौद्ध समाजाची नसून सर्व जाती धर्माची लोकवस्ती आहे, त्यामुळे जातपात कुठं नाही तर एकोपाचं वातावरण आमच्या शिवाजी चौकामध्ये आहे आणि सर्व जातीचे धर्माचे सण आमच्या ह्या पटंगणात होतात, या जागेत होतात, म्हणजे सर्व धर्म समभाव असा मेसेज ह्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थी हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांचे म्हणजे एक गुणगौरव वाढवण्याचा एक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारचा कार्यक्रम वगैरे, त्यांचे अनुभव वगैरे, परत काही लोक आमचे विष्णूबाई खराटे आहेत, निखिलबाई गजरे आहेत, तुकारामजी भिदारे आहेत, सुशीलबाई खरात आहेत, असे बरेचसे लोक आहेत, त्यांचे विचार विमोचन यांचा कार्यक्रम आम्ही या भागामध्ये या ठिकाणी 2-3 वेळा ठेवला आहे, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून काय नवीन पिढीला अजून काही चालना देण्यासारखी येण्यासारखी काही कामं आहेत, काही प्रोजेक्ट आहेत, त्या माध्यमातून ते आम्हाला केव्हा तरी इथे येऊन धडे देतात, सांगतात, गायडन्स करतात, असे चांगले उपक्रम ह्यांच्या माध्यमातून सामाजिक टीमच्या माध्यमातून इथे सुरित राबवले जातात। छान, म्हणजे एकंदरीत सामाजिक आणि सांस्कृतिक प्रोग्राम इथे घडवले जातात, पूजा गोविंदाने एकदम सगळ्या गोष्टी सगळं ह्याच्यानी इथे कार्यक्रम होत असतात। थँक्यू, माहिती दिल्याबद्दल आभारी आहे माझा यूट्यूब चॅनल। तर नक्की हे बघा तुम्ही पाठीमध्ये पाहू शकता, आता आतमध्ये काय आहे आणखी नाही आता तर काम बाकी आहे, 15-20% बाकी आहे आमदार ते पण बोलत करून देणार आहेत, त्या जयंतीपर्यंत होईल आमचा प्रश्न निकाली सध्या आपण आंबेडकर चौकातील ओम सूर्यमुखी गणेश मंदिराजवळ आहे। माझ्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष सचिन नार्वेकर आहेत, त्यानंतर मंडळाचे व्यवस्थापक महेश सावंत असतील, त्यानंतर सतीश राऊत आहेत माझ्याबरोबर। आपण आता सध्या सूर्यनगरमधील एकदम नवसाला पावणारा जो गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन करायला जाणार आहोत, तर चला माझ्याबरोबर या, आपण जाऊया सूर्यमुखी गणेश मंदिर बघूया। काही मंडळाचे पदाधिकारी सुद्धा आपल्याबरोबर आहेत। हे आहे सूर्यमुखी गणेश मंदिर, आता जाऊ शकतो या, आपण चाललो या मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणेशाची मूर्ती सूर्यमुखी गणेश मंदिर तुम्ही पाहू शकता सूर्यनगरमधला, मस्त छान अगदी लोबस मूर्ती आहे गणपती बाप्पांची, अगदी छान आसनास्थान झालेले आहे गणपती बाप्पा। आणि तुमचं सार्वजनिक गणेशोत्सव गणपती इथेच बसतो का? इथे आम्ही असतो, त्यांना त्याची पाहिजे। अच्छा, तर तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का या गणपती मंदिराबद्दल थोडीशी माहिती? तर हे भाऊ आपल्याला सांगतील गणपतीबद्दलची थोडीशी माहिती बोला। मंदिराची म्हणजे उत्सवाची स्थापना आहे 1973 साली सर्व सूर्यनगरमध्ये, पूर्ण सूर्यनगरमध्ये सर्वांनी म्हणून एक सार्वजनिक उत्सव म्हणजे सर्व एकत्र यावं म्हणून सर्वांनी हा भावना उत्सव करण्याचा कार्यक्रम केला होता। तर थोड्या वर्षांनी आम्ही सर्व मिळून या कोरोनाचा झाला एक मंदिर बांधण्याचा एक संकल्प केला, 2013ला पूर्ण झाला, त्यापासून आम्ही ती मूर्ती स्थापन केली। पहिली उत्सव मूर्ती मोठी असायची, आता पुष्पेश्वर मूर्ती पुस्तक पाहून घेतो आणि पूजा आरती पूजा पूजा ठरवत नाही। सकाळी किती वाजता म्हणजे तुम्हाला? 5-5:30 चालू आणि दिवसभर चालू 12 वाजेपर्यंत चालू असतो। अच्छा, 12 किंवा 5 ला चालू होते, 10 ते 12
याची पूजा आमच्या पण भटजी 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 स्थानिक भटजी 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 इथे पूजा पाठ इथे पूजा पाठ आणि गणपती असतो तो पण इथे सोयी देतात त्या इथे तो किती दिवस असतो 11 दिवस 11 दिवस तो कंप्लीट असतो आणि बाकी इतर सांस्कृतिक काही प्रोग्राम आरोग्यावर शिबिर अच्छा ते सामाजिक सामाजिक ते काय तर असं आहे एकंदरीत सूर्यनगरमधलं सूर्यमुखी गणपती बाप्पांचं मंदिर आणि छोटीशी माहिती साहेबांनी आपल्याला सांगितली आहे. तर नक्की मित्रांनो आवडेल तुम्हाला असं आहे छान गणपती बाप्पांचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू थँक्यू साहेब.